उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा. राम राम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये स्वागत करतो. आज मी तुमच्यासाठी एकदम सोपी, झटपट व एकदम टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलो आहे. आज मी तुम्हाला सोया मटार पुलाव दाखवणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्या अगोदर उदरभरणला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर घंटी जरूर वाजवा, म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ नोटिफिकेशन मिस नाही होणार. तर मंडळी, मटार सोया पुलाव बनवण्यासाठी आपण इकडे सर्वप्रथम 2 कप बासमती तांदूळ घेतलाय. त्यात आता आपण पाणी टाकून हा भिजवून घ्यायचा, एक अर्धा तास भिजत टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे तो छान बासमती तांदूळ जो असतो तो छान फुलून येतो. हे आपण असंच भिजत ठेवायचं अर्धा तासासाठी आणि मग पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण इकडे ना एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं होतं, तर ते पाणी तापलेलं आहे. खूप जास्ती उकळवून नाही काढायचं हे आपल्याला, गॅस बंद करून घ्यायचा. आता या पाण्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यात आपण सोया चंक्स घेतलेत, जे मार्केटमध्ये एकदम इझिली अवेलेबल असतात, तर ते भिजत घालायचे. हे सोया चंक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तुम्हाला पुलावमध्ये जितके सोया चंक्स पाहिजे असतील तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता. एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते छान असे सगळे भिजले जातात. आणि एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत आणि मग पाणी काढून घ्यायचंय, मिथळवून घ्यायचंय आपल्याला. आणि हे सोया चंक्स ना भिजल्यावर छान असे फुलून येतात. तर मंडळी, आपले हे सोयाबीन छान गरम पाण्यात 1-10 मिनिटं आपण भिजवून घेतले, त्यानंतर ते सगळं गरम पाणी निथळून घ्यायचं आणि मग यावर थंड पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे ह्याचं जे टेम्परेचर असते ते कमी होते. आणि मग ते या पद्धतीने निथळून घ्यायचं, सगळं त्याचं पाणी काढायचं. आपण खालती एक भांडं ठेवलंय, जे एक्सेस पाणी जे ते सोयाबीन पिते ते सगळं आपण पाणी काढून घ्यायचंय. म्हणजे आपण जेव्हा पुलाव बनवू तर त्या पुलावातले सगळे फ्लेवर्स हे सोयाबीन छान अब्झॉर्ब करून घेते. आपण हे सगळे एक्सेस मॉइश्चर काढून घेतलेलं आहे. आता आपण पुलाव बनवायला घेऊया. तर मंडळी, सोया मटार पुलाव बनवण्यासाठी आपण इकडे सर्वप्रथम पॅनमध्ये 2 चमचे तूप तापवून घेतले आहे. त्यात आता आपण अख्खा गरम मसाला टाकायचा आहे. 3 तमालपत्र, यात आपण 1 टीस्पून जिरं, 4 हिरवी वेलची, 1 बडी वेलची, 2 चक्रफूल, 8 ते 10 काळी मिरी आणि 8 ते 10 लवंग आणि दालचिनी घेतली आहे. हे सगळ्या तुपावरती छान थोडंसं आपल्याला तरतरून घ्यायचं आहे. फ्लेवर्स त्याचे सुटले पाहिजेत बेसिकली. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता, पण तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाताला. यात आता आपण 1-7 ते 7 काजू टाकत आहोत. पुलावमध्ये काजू खूप सुंदर लागतात. हे जरा होऊ द्यायचं आहे 1 मिनिटासाठी. आपला गरम मसाला छानपैकी परतला गेला आहे, त्याचा मस्त असा अरोमा सुटला आहे. यात आता आपण 1 टेबलस्पून आलं लसूण वाटण टाकलंय, तेही छान परतवून घ्यायचंय. लसणीचा कच्चा वास घालवायचा आपल्याला. यात आता आपण 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. तोही छान आपण परतवून घेणार आहोत. थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. एक 2 ते 5 मिनिटं वाट बघायची आहे. आपला कांदा छान सॉफ्ट झालेला दिसतोय. यात आता आपण 1 कप फ्रेश मटार टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा टाकू शकतात, तुम्हाला कितपत मटार आवडतो त्या पद्धतीने. हे छान थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. यातच आता आपण जे भिजवून घेतलेले
सोया चंक्स होते तेही टाकून घेऊया. हे सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय आणि एक 5 ते 10 मिनिटं आपण हे थोडं परतवून घ्यायचंय. म्हणजे जो सोया चंक्सचा असा थोडासा उग्र वास असतो आणि वाटाण्यालाही उग्र वास असतो तो सगळा निघून जातो. मीडियम फ्लेमवरती आपण हे परतवून घेणार आहोत. आपल्या एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि हे छान सगळं एकजीव झालेलं आहे. यात आता आपण जो भिजवून घेतलेला भात होता तो घेऊया. त्याचं पाणी आपण काढून घेतलं आणि तो स्वच्छ धुवून घेतला आणि या पद्धतीने तो चाळणीमध्ये पाणी निथळवत ठेवायचं आहे. आता हा भात या सगळं सोया आणि मटार बरोबर छान परतवून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटांसाठी आपण तुपावर त्याचाही एक छान फ्लेवर येतो त्याला आणि मेन तर भात खूप मोठा मोकळा मोकळा होतो. मंडळी आपला हा भात परतवून झाला आहे आणि एकदम मस्त असा अरोमा सुटला आहे. आपण इकडे 2 कप भात घेतला होता तर त्यात आपण 2.5 कप पाणी टाकून घ्यायचंय. आणि थोडंसं अजून पाणी आपण टाकणार आहोत. चवीनुसार मीठही टाकून घ्यायचंय आणि पाणी जर लागलं ना तर आपण पुन्हा थोडंसं वरतून मारूया. हपका मारायचा. एकदम पाणी टाकलं ना की भात बऱ्याच वेळा असा गिचकासारखा होतो. हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि या पाण्याला ना थोडं कड येऊ द्यायचंय. उकळ फुटली पाहिजे बेसिकली. हे छान सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण उकळ फुटेपर्यंत वाट बघायचं आहे. आपल्या भाताला छान अशी उकळ फुटलेली दिसत आहे. आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅस स्लो करून घ्यायचा आहे आणि 1-10 मिनिटं वाट बघायची आहे. 1-5 मिनिटं झाली आहेत आणि खूपच छान असा सुवास येतोय. आपण भात आपला चेक करून घ्यायचा आहे. एकदा थोडासा मिक्स करून घेऊया. हो एकदम मस्त सुट्टा सुट्टा असा भात झालाय आपला. अजून दुसरा पाणी टाकायची काही गरज नाही मिळत. एवढंच पाणी पुरेसं होणार आहे. पुन्हा आपण झाकण लावून 5 ते 7 मिनिटं वाट बघणार आहोत. तर मंडळी आपण इकडे गॅस बंद करून घेतलाय आणि हा आपला भात एकदम मस्तपैकी तयार झालाय. खूप छान असा सुवास येत आहे आणि एकदम मोकळा मोकळा झालाय. तुम्ही बघू शकता भात बघा कसा मोकळा मोकळा छान झालेला आहे. आता आपण हा सर्व करून घ्यायचाय आणि तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही सेम रेसिपी कुकरमध्ये सुद्धा करू शकता. फक्त 1 ते 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर मंडळी आपला हे एकदम छान टेस्टी आणि चविष्ट असा सोया मटर पुलाव तयार झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा व त्याचबरोबर असेच काही वेगवेगळे रेसिपीज पाहत राहण्यासाठी उदरभरणला सबस्क्राईब जरूर करा.